आपण वाळूज गावामध्ये आलोय. वाळूज पोलीस स्टेशनला या ठिकाणी आंबेडकरी विचारधारेचे संघटनेचे पदाधिकारी माझ्यासमोर आहेत. परवाच्या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने यांच्या भावना चांगल्याच दुखावलेल्या आहेत. तर काय मागणी आहे त्यांची या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत आणि निवेदन कशा संदर्भात त्यांनी या ठिकाणी दिले. दादा पहिले आपलं नाव सांगा. माझं नाव ज्ञानेश्वर जाधव. मी बहुजन युथ पॅन्थरचा औरंगाबाद जिल्हाध्यक्ष आहे. चंद्रकांत पाटलांनी जे बेताल वक्तव्य केलेलं आहे त्या सर्वप्रथम मी त्यांचा तीव्र अशा शब्दात निषेध करतो आणि आंबेडकर समाजाच्या आंबेडकरी चळवळीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे मी माझ्या संघटनेच्या वतीने नियोजन तर देत आहे तरी तसेच परिसरातले सर्व भीमसैनिक इथं उपस्थित आहे. वाळू शहर अध्यक्ष दीपक जाधव आहेत. आकाश भाऊ शिर्के औरंगाबाद शहर अध्यक्ष आहे. त्याच्यानंतर भारत भाई गवई जिल्हा उपाध्यक्ष आहेत. निकम पत्रकार आहेत माझे मित्र. त्याच्यानंतर अमोल आरक आहे गंगापूर तालुका उपाध्यक्ष आहेत आणि सर्वच परिसरातले भीमसैनिक इथं उपस्थित आहेत. आम्ही चंद्रकांत पाटलावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी वाळूज पोलीस स्टेशन PSI ला केलेली आहे. त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे. तर चंद्रकांत पाटील याच्यानंतर असं वक्तव्य जर झालं तर आम्ही आंबेडकरी समाज आणि शांत बसणार नाही आणि योग्य त्या शब्दामध्ये आम्ही त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करू. याच्यानंतर कुठल्याही महापुरुषावर असं कुठल्याही व्यक्तीने किंवा कुठल्याही मंत्र्याने असं वक्तव्य करू नये जे महापुरुषांचा अपमान होईल. अशा पद्धतीनं कुठलंही वक्तव्य करू नये अशीच मी सर्व समाज बांधवांना मागणी करतो आणि सर्व मंत्र्यांना मी असं आवाहन करतो. सर तुमचं नाव सांगा आणि काय विषय घेऊन आपण आज निवेदन या ठिकाणी पोलीस स्टेशनला देत आहात. मी रिपब्लिकन सेनेचा जिल्हाध्यक्ष काकासाहेब गायकवाड आणि रिपब्लिकन सेनेचं सर्व शिष्टमंडळ आज आम्ही MIDC वाळूज पोलीस स्टेशनला आलेलो आहोत. काल पैठण येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जे बेताल वक्तव्य केलं महामानवांबद्दल तर त्याबद्दल आमची आज रीतसर तक्रार देण्यासाठी रिपब्लिकन सेनेचं शिष्टमंडळ स्थानिक पोलीस स्टेशनला आलेलं आहोत. काल त्यांनी सांगितलं जाहीर सभेमध्ये की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ज्या वेळेला शाळा काढल्या शाळा चालवल्या तर त्या भीक मागून सनी चालवल्या म्हणे. आम्ही आज हे निवेदन देताना आमची तक्रार दाखल करून देताना या ठिकाणी आम्ही चंद्रकांत पाटील यांना विचारू पाहतोय की तुम्ही एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन महामानवांबद्दल जी अशा पद्धतीचं जे बेताल वक्तव्य केलेलं आहे तर त्याबद्दलमध्ये त्या बद्दल आमची रिपब्लिकन सेनेची रीतसर तक्रार स्थानिक पोलीस स्टेशनला देणार आहोत. आम्ही या ठिकाणी इशारा देऊ चाहतो रिपब्लिकन सेनेच्या वतीनं हे उच्च तंत्र शिक्षण मंत्री नसून चंद्रकांत पाटील हा भिकार चोट मंत्री आहे. आमचा रिपब्लिकन सेनेचा आरोप आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाऊराव पाटील कर्मवीर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे कार्य शिक्षणाच्या माध्यमातून केलं आणि सकाळ